नमस्कार, कसे आहात सगळे? मी आहे ज्योती. माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे ज्योती ब्लॉग्स अँड रेसिपीज. तर आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे, तर शेवटचा सोमवार असल्यामुळे म्हटलं आपलं बाकी कुठला पण व्हिडिओ अपलोड करण्यापेक्षा आज मस्तपैकी एक महादेवाचा व्हिडिओ अपलोड करूयात. तर महादेवाची माहिती सगळ्यांनाच नसती. आमच्या शेजारीच जवळच आहे एक तीर्थक्षेत्र आहे, सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर त्या मंदिराविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की तिथे हे आपले शंभू महादेव कसे काय तिथं प्रगट झाले ते. तर तुम्ही आपले व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता बघूयात आपण की कसे काय आपले महादेव तिथं आले. तर खूप वर्षापूर्वी जुन्या काळामध्ये त्या तिथं कारंजी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये महादू गवळी नावाचा एक माणूस राहत होता आणि त्याच्या पत्नीचं नाव मालू असं होतं. तर महादू पत्नी, त्याची पत्नी महादू गवळी आणि त्याची पत्नी दोघे पण खूप सुखी होते. त्यांची फॅमिली होती, म्हणजे त्या मालूचे सासू सासरे ननद वगैरे होते तिला. पण त्यांच्या घरात काय मूलबाळ नव्हतं. तर एक दिवस दारात साधू आले भिक्षा मागण्यासाठी. तर साधू आल्यानंतर साधूंना भिक्षा दिली मालूनी आणि नंतर साधू म्हणले की तुमच्या घरात काय असं किलबिल वगैरे मुलांची ऐकू येत नाहीये, काय मुलं वगैरे नाही येत का? तर मग त्यानंतर मालू बोलले की हो, मला मुलबाळ नाहीये, बरेच वर्ष झाले लग्नाला पण मुलबाळ काय झालेलं नाहीये. तर मग त्यानंतर ती बोलली जर काही उपाय असेल तर सांगा, मी ते करीन, कारण मी खूप नवस वगैरे केलं देवपूजा, म्हणजे देवांची सगळ्यांची, म्हणजे जे कोणी सांगत त्या प्रकारे पूजा अर्चना सगळे केली पण मला काही फरक पडला नाही. तर ते साधू सांगतात की तू सोरटी सोमनाथांची पूजा कर, तुला नक्कीच मुलबाळ होईल. तर ती म्हणते ठीक आहे, मी करेल पूजा, पण मला तुम्ही सांगा कशा पद्धतीने पूजा करायची ते. तर त्यानंतर साधू सांगतात की सगळे शांत वातावरणात एकदम, म्हणजे कोणीच नाही बघितली पाहिजे त्यावेळेस, म्हणजे सगळे झोपल्यानंतर तू महादेवाच्या मंदिरात, सॉरी नदीच्या किनारी जायचंय आणि नदीच्या किनारी जाऊन तिथं तुला पूजा करायची. तर ती म्हणते ठीक आहे, मी करेल तिथे जाऊन पूजा, तुम्ही मला काय लागते ती पूजा कशी करायची ते सांगा. तर ते सांगतात तिला जे काय बेलपत्र वगैरे बाकीचे जे काय सामान लागते ते तू पूजेला नेत जा, त्या प्रकार तू पूजा कर. तर त्या पद्धतीने मालू दुसऱ्या दिवशीपासून, त्या दिवशीपासूनच ती पूजा करायला सुरुवात करते. ज्यावेळेस सगळे घरातली झोपतात त्यानंतर मालू मंदिर त्या नदी किनारी जाती शांत, म्हणजे सगळे नवरा सासरे सगळं गाव शांत झाल्यानंतर मालू जाती, म्हणजे रात्रीच्या 12 नंतर, म्हणजे मध्यरात्री नंतर मालू देवपूजा करण्यासाठी जाती. तिथं गेल्यानंतर ती वाळूची पिंड वगैरे बनवती, त्याची पूजा करते आणि पूजा झाल्यावरती पुन्हा ती पिंड नदीमध्ये विसर्जन करते. असा त्याचा रोज नित्यक्रम चालू होता, सगळे झोपले की मालू जायची आणि परत येऊन झोपायची पूजा झाल्यानंतर. पण हे काय कुणाला माहितच नव्हतं घरामध्ये. पण त्यानंतर एक दिवस अशीच मालू पूजा करण्यासाठी गेली, गेल्यानंतर त्या महादेवाच्या पिंडीतून आवाज आला की मालू तू सोरटी सोमनाथ तिकडे गुजरात मध्ये आहे, तिथं तू दर्शनासाठी ये माझ्या दर्शनासाठी. तर मालू म्हणती देवा सगळं ठीक आहे, मला येऊ वाटतंय, पण मी कशी येणार तू सांग. आता मला पण सासरे घरात, मी पण सासरवाशीने नवरा येईल, मी कशी काय येणार तिकडे एवढ्याला, आता हिथे मी येते सगळे झोपल्यानंतर, पण तिकडे कशी येणार. तर महादेव बोलतात की तू काय त्याची काळजी करू नको मालू, तू खूप छान माझी भक्त आहेस, तर मी तुला विमान पाठवलं त्या विमानाने तू सोटी सोमनाथांच्या दर्शनात तिकडं ये. तर ती म्हणते ठीक आहे, तुमची इच्छा असेल देवा तर मी येते तिकडं. तर दुसऱ्या दिवशी ती अशीच पूजा करायला येते आणि तिथं आल्यानंतर ते म्हणजे विमान तिथं आलेलं असतं, मग ती विमानात बसती आणि सोटी सोमनाथच्या मंदिरात, म्हणजे गुजरातला जाती. तिथं गेल्यावरती एवढं भव्य दिव्य मंदिर पाहून तिला खूप छान वाटतं आणि ती गेल्यानंतर ऑटोमॅटिक दरवाजा उघडला जातो मंदिराचा आणि ती देवाची पूजा वगैरे करते, ओम नमः शिवायचा जाप वगैरे करते पंचाक्षरी मंत्राचा आणि खूप छान मंदिर पूजा करते ती. आणि त्यानंतर ती पुन्हा घरी येते, पुन्हा येते, पुन्हा झोपते, म्हणजे एक क्षणातच ते विमान तिथं पोहोचतं आणि क्षणातच नंतर माघारी येतं, म्हणजे वेळ जास्त लागत नाही, फक्त तिथं ती पूजा काय करत तेवढाच वेळ तिथं जातो. आणि त्यानंतर मग
असं तिचा तिकडे सुद्धा नियम चालू होता. आणि एक दिवस काय झालं, तिच्या नवऱ्याला थोडासा संशय आला की आपली पत्नी आपण झोपल्यानंतर कुठेतरी जाते. मग त्यानंतर तिनेच ठरवलं की आपण तिचा पाठलाग करून बघूया तिने की कुठे जाते. मग त्या दिवशी काय केलं, तिचे महादू गवळी जो होता तिचा पती, तर तो तिचा पाठलाग करत करत गेला गुपचूप. तिला काय समजलंच नाही तिच्या नवरा तिच्या पाठीमागे आलेला. आणि मग त्यानंतर तिथे गेल्यावरती त्याने बघितलं ती विमान आलेलं. मग ती विमानात बसती. ती विमानात बसल्यानंतर हा पटकन जातो आणि ती विमानाला खाली लोंबकळतो. मग लोंबकळल्यानंतर ते विमान डायरेक्ट एक क्षणातच गुजरातमध्ये पोहोचतं तिथं छोटे सोमनाथांच्या मंदिरात. मग तो तिथं उतरतो आणि चाटल्या लपून बसतो. आणि मग तिला समजतच नाही तिचा पती तिच्या बरोबर आलाय म्हणून. आणि त्यानंतर काय होतं, ती मंदिराच्या समोर जाती तर मंदिराचा दरवाजा काही उघडत नाही. मग ती म्हणती, नक्की माझ्याकडून काय चुकलं महादेवा की आज तुझं मंदिर का उघडा नाही, माझ्याकडून काय चूक झाली का, म्हणजे माझ्या कुठला अनर्थ घडलाय, काय नेमकं माझ्याकडून चूक काय झाली. तर ती तिथंच म्हणजे रडती, खूप आकांत करते तिथं. तर मग त्यानंतर महादेवांचा आतून आवाज येतो मंदिरातून की मालू तुझी काही चुकी नाही झाली, पण तुझ्या बरोबर तुझा पाठलाग करत तुझा पती आलेला आहे. तर ते इकडे तिकडे बघती असतं पण तिला कोणी दिसत नाही. आणि मग त्यानंतर ती म्हणती, नाही महादेवा कोणच नाहीये माझ्या पाठीमागे आलेलं. तर तो म्हणतो, नाही आलाय तुझा पतीला कोण बसलाय तो आलेला आहे. मग त्यानंतर ती म्हणती की मला दर्शन दे महादेवा, नाही तर मी तुझ्या तिथं पायरीवरतीच माझा प्रांत्याग देईल, माझा जीव देईल इथं तुझ्या पायरीवरतीच. तर त्यानंतर मग महादेवाला काळजी पडते आणि महादेवाला नाईलाजाने दर्शन द्यावं लागतं. मग आपोआप दरवाजा उघडला जातो आणि त्यानंतर मालू आतमध्ये जाती, पूजा वगैरे करती व्यवस्थित सगळं. आणि तिथं महादेवाला म्हणती मालू की देवा कवर मी इकडं तुझ्या दर्शनासाठी येणार, तर असं कर की तूच तिकडं कारंजे गावामध्ये म्हणजे बाकीचे पण लोक तुझं दर्शन घेतील. तर मग देव म्हणतो, ठीक आहे तुझी इच्छा असेल ते मी तिकडे सुद्धा येईन. तर त्यानंतर घरी येते मालू. घरी आली तर तिचा नवरा काही तिथं झोपलेला नसतो. तर तिला खूप चिंता वाटते की माझा नवरा इथं नाही म्हणजे नक्की गेला कुठं. तिकडं गुजरातात आला नाही ना आपल्या बरोबर, जे देव म्हणत होते की तुझ्या पाठीमागे आलाय पाठलाग करत. बरं जर आला असेल तर तो घरी कशा नाही यायचा एवढ्या लांबून, ह्या टेन्शन नाही तिला, काय झोप येईलाय. आणि पाठोपाठ तिला डोळा लागला. डोळा लागल्यावरती मग तिला परत दृष्टान दिला देवाने की उद्या मी जिथं तुमचं गायरानामधील गुराखी गायाचा अर्थात तिथं मी येऊन तुला दर्शन देईन. म्हणजे तुमच्या तिथे कारंजे गावामध्ये मी येणार आहे आता, तुम्हा ये म्हणली होती मी तिथंच येणार आहे. आणि तिथं दर्शन मी असं देईल की जे कधी तर गाय चरत आहेत ना, एका गायच्या सडाला मी दूध पिईल. तू तू तर त्याच्यावरून तू ओळखायचं की मीच आहे म्हणून. आणि मग तुम्हाला तिथं स्थापना कर. तर मग त्यानंतर तिला असं खूप आनंद झालेला असतो की आता उद्या आपल्याला सर्पाच्या रूपात आपले सोमनाथ महादेव दर्शन देणार आहेत. आणि मग ती खूप आनंदी असते. त्यानंतर सकाळच्या पाळी उठल्यानंतर श्वास असले वगैरे सगळे असं गोंधळ करतात की तुझ्यामुळे आमचा मुलगा निघून गेला, तुला मूल बाळ नाही त्यामुळे तू कुठं पण फिरायचीस. आणि कुठं पण फिरल्यामुळे मग ते मुलगा तू रात्रीची कुठं पण जात होती, मग त्यामुळे तिला टेन्शन आला, तो कुठंतरी निघून गेला असं तिच्या गरजी तिला तिच्यावरती आरोप करू लागले की तुझ्यामुळे आमचा मुलगा गेलाय. मग सगळं गाव असं जमा झालं की माधू गवळी नाहीये, तो नाहीये, तो कुठेतरी गेलाय. मग सगळं गाव जमा झालं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आहे ना, तिला घरच्या बाहेरच पडता आलं नाही दिवसभर. तिला खूप असं वाईट वाटायचं, तिला खंत वाटायची की आज देवदर्शन देणार आहेत पण मला काही देवाचं दर्शन घेता येत नाही. मग त्यानंतर ती त्याच टायमिंगला ती घरात होती, पण जे तिथं बुराखी गाय चरत होते ते खोमणे नावाचा बुराखी होता. तर तो खोमणे तिथं गाय चरत असताना तिथं आपले सर्परूपी सोमेश्वर निघले आणि त्यांनी गायच्या पायाला तिरा टाकला आणि तिरा टाकून ते गायच्या सडाला दूध पिऊ लागले. आणि मग दूध पिता पिता ते नेमकंच ह्याने बघितलं, ते खोमणीने बघितलं. खूप मोठा असा भुजंग होता आणि तो खोमणी खूप घाबरला. त्याला वाटलं एवढा मोठा भुजंग, एवढा मोठा साप आहे आणि तो गायच्या सडाला दूध पितोय आणि तो जर गायला चावला तर गाई म्हणजे मरल. मग त्यामुळे तो असा घाबरला. त्याने काय केलं, त्याच्या हातात कुऱ्हाड होती, ती कुऱ्हाड अशी त्या सर्पाच्या डोक्यावरती मारली. मग त्या डोक्यातून खूप असं रक्त वाहू लागलं आणि रक्त वाहिल्यानंतर मग तो साप सळसळ सळसळ करत तिथे शेजारच्या वारवळात शिरतो. आणि मग ह्याला आनंद वाटतो की मी मारलं, म्हणजे सापाला मारलं आणि आपल्या गाय वाचल्या, एवढा मोठा भुजंग होता त्याला मी मारलं. मग तो सगळ्या गुराख्यांना सांगतो की मी मारलं सर्पाला. मग सगळ्यांना म्हणते खूप चांगलं केलं होतं नाही का, गाय वगैरे वाचल्या, सर्प मेला बरं झालं.
त्यानंतर ही बातमी सगळ्या गावभर पसरती की असं असं तिथे सर्प निघला होता आणि असं असं मारला. मग ती बातमी मालूच्या सुद्धा कानावरती जाते आणि मग मालूला वाईट वाटतं की देवच होते ते आणि देवाला असं मारलं ते खोमणीनी आणि मला त्याने दर्शन भेटलं देवाचं. तिला खूप वाईट वाटत होतं आणि मग त्यानंतर ती त्या खोमणीशी बोलली म्हणजे तुम्ही हे चांगलं नाही केलं म्हणजे तुम्ही देवाला मारलं. आणि मग खोमणी म्हणजे बोलली मला काय माहिती देवी मी खूप घाबरलो होतो त्यामुळे मी मारलं. त्यानंतर खोमण्यांना सुद्धा खूप पश्चाताप होतो. जिथं त्यांनी सापाला मारलं होतं त्या ठिकाणी ते जातात आणि जिथं ते रक्त पडलं होतं सापाचं ते रक्त रक्ताच्या ठिकाणी जी माती घेतात आणि कपाळ्या लावतात आणि कपाळ्या लावून बोलतात की देवा मला माफ कर माझं खूप चुकलं. खूप आकांत करतात ते तिथं की माझ्याकडून असं व्हायला नको होतं पण मला माहित नव्हतं की ते तुम्ही देव आहात म्हणून मी खूप घाबरलो म्हणून माझ्याकडून ही चुकी झाली तर मला माफ करा. तर मग त्यानंतर तिथं देव प्रगट होतात आणि ते सांगतात की तुझं खूप पहिलं काहीतरी चांगलं कर्म आहे म्हणून तुला दर्शन झालं माझं सर्प रुपी याच्यात मी आलो होतो ते तुला दर्शन झालं मारुला नाही झालं तर तुला काय मान राहील इथं तर तुला मी माफ केले असं देव सांगतात. त्यानंतर ही बातमी मग मारुला सुद्धा समजती की देवांना देवाने माफ केले त्या खोमणे गुराख्याला. तिला सुद्धा आनंद होतो पण तरी पण तिला खंत वाटती की आपण देवाचं दर्शन घेऊ शकलो नाही सर्परूपी जे देव आले होते त्याचं आपल्याला दर्शन झालं नाही. मग त्यानंतर परत असंच महिना दोन महिने जातात. तिचा नवरा तिकडनं यायला महिना दोन महिने लागतात जवळजवळ. तो कसा पण असा दगड धुंडे काटे कुठे सगळ्यातून सगळं रस्त पार करत मधून अजून कुठून पण तो इथं पोहोचतो. मग तो सगळ्यांना सांगतो की माझी पत्नी खूप चांगली आहे तिने काय वाईट केलेलं नाही तिच्या तिने सगळं देवाचं तिला पार विमान नेहला आलेलं होतं ती खूप देवाची मोठी भक्त आहे आणि मग सगळं सांगतो. मग त्यावेळेस सुद्धा संध्याकाळचं मालूला स्वप्न पडतं परत दृष्टांत येतो की जिथं मला मारले कुऱ्हाड मारली जिथं माझं रक्त पडले तर तिथे मी तिथं माती उकरा आणि त्याच्या खाली माझं तुम्हाला महादेवाचे लिंग सापडेल तर त्या लिंगाच्या वरती कुऱ्हाडीचा वार केलेला असणार आहे तर बघ तुम्हाला ते समजेल की मीच आहे म्हणून. आणि मग ते लिंग ते तुम्ही ह्याची पिंड जे पिंड आहे जे लिंग आहे महादेवाचं त्याची तुम्ही स्थापना करा तिथं. मग ते तिला दृष्टांत पडल्यानंतर मग ती नवऱ्याला सांगते की असं असं मला दृष्टांत पडलाय आणि मग मालू तिच्या नवऱ्याला सांगते की असं असं मला दृष्टांत पडलेलं आहे की जिथं मारलेलं आहे खोमण्या गुराखीने आपल्या सर्पाला तर तिथं जे रक्त पडले ते रक्ताच्या खाली तिथं मातीच्या खाली उकरायचे आणि ते त्याच्या खाली आपल्याला महादेवाचे पिंड दिसेल म्हणजे महादेवाचं लिंग दिसेल तर ते लिंग आपल्याला काढायचे बाहेर. मग ती तिच्या नवऱ्याला सांगते. त्यानंतर तिचा नवरा सगळ्या गावकऱ्यांना सांगतो. मग सगळे गावकरी गोळा होतात. सगळे गावकरी गोळा होऊन मग ते तिथं खोदायचं काम करतात. तर खोदल्यानंतर तिथं खोदल्यानंतर बरोबर खाली महादेवाचं लिंग सापडतं आणि ते लिंग सापडल्यानंतर मग सगळेजण मिळून वर्गणी गोळा करतात गावकरी आणि त्या लिंगाची तिथं स्थापना करतात कारंजे गावामध्ये. तर खूप मोठं असं मंदिर तिथं बांधलं जातं आणि त्या मंदिरात त्या लिंगाची प्राणप्रतिष्ठापना करतात. तर पूजेला महादू आणि मालती मालू महादू आणि मालू बसतात पूजेला. तर आणि त्याचा मान पूर्ण जो खोमणे गुराखी होता त्याला तो मान दिलेला आहे देवाचा. आणि ज्यावेळेस तिथे प्राणप्रतिष्ठापन होती त्यावेळेस मालू देवाला म्हणते देवा आता सगळं माझ्या मनासारखं झालंय फक्त एकच माझी इच्छा आहे की तू मी मला काही सर्पवरती दर्शन दिलेलं नाहीये तुम्ही मस्त बोलला होता पण त्याचं दर्शन काही मला झालं नाही तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते सर्पवरती दर्शन मलाही द्यावा आणि बाकीच्यांनाही द्यावा की बाकीच्यांना सुद्धा ते दर्शन होईल. तर आतमधून देवाचा आवाज आला की मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे तू तुझ्यासाठी काहीच मागितलं नाही मालू तुझ्या बाकीच्यासाठीच मागितलं तर तुझी इच्छा मी 100% पूर्ण करेल. आणि मी ज्यावेळेस वर्षातून श्रावण महिना येतो त्या श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या समोरी मी सगळ्यांना दर्शन देईल आणि मला तुम्ही कसं ओळखायचं तर माझ्या डोक्यावरती कुऱ्हाडीचं वार केलेली खून असणार आहे मग मी ते कुठेही निघाल आसपास तर तुम्ही मग ते ओळखायचं मी म्हणून मी सोरटी सोमनात आहे म्हणून ओळखायचं मला आणि त्यानंतर तुम्ही मला आंगा खांद्यावरती घेऊ शकता मी कोणालाच काही त्रास देणार नाही कोणाला काही जखम इजा वगैरे करणार नाही तर अशा प्रकारे मग मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तर तिथून पुढं प्रत्येक वर्षात म्हणजे श्रावण सोमवारमध्ये त्या सोमवारी तिथं सर्पवरती सोरटी सोमनात दर्शन देतात. मी स्वतः सुद्धा हातात घेतलं होतं ते सोमनाथांना पण तेच मला ही पूर्ण कथा माहीत नव्हती अशी अशी कथा आहे म्हणून पण आता मला ती कथा समजली तेव्हा मी तुमच्या पण ती कथा शेअर केली. तर खूप छान अशी कथा आहे आणि कथा ऐकल्यानंतर खूप छान वाटतं की आज मालूमुळे तिथं देव प्रगट झाले. आणि आणखी शेवटचं म्हणजे
ते मंदिराचं ज्या वेळेस तिथं सगळं झालं काम त्यानंतर मग शंकर महादेव जे आहेत सोटी सम्राट ते खूप प्रसन्न झाले आणि ते मालूला बोलले की तुला कैलासावरती जागा आहे, तुझी जागा खाली नाहीये जमिनीवरती. तर मग त्यांनी तिला विमान आलं, आकाशातून विमान खाली आलं ती मालूला नेला आणि मालूचा देह खाली पडला आणि देहातून प्राणज्योत वर आली आणि ती प्राणज्योत विमानात जाऊन बसली आणि ते विमान कैलासामध्ये गेलं. तर खूप तिच्या नवऱ्याने यांनी आकांत केला, घरच्यांनी आकांत केला, पण चांगल्याच ठिकाणी शोध तिचं चांगलं झालं भक्ती केल्यानंतर तिला कैलासावरती जागा मिळाली. तर त्यानंतर मग तिचा पुतळा करून त्या मंदिरात लावलेला आहे आणि तिथे शेजारी 1 किलोमीटर अंतरावरती मालूचं मंदिर पण आहे. तर नक्कीच तिथे गेल्यावरती संगमेश्वर मंदिरात जा, खूप छान असं मंदिर येते आणि खूपच भव्य देवी असं मंदिर आहे. खूप तिथं गर्दी असते श्रावण महिन्यात सुद्धा. आम्ही सुद्धा गेलो होतो आणि मी ते सोमनाथांना सुद्धा हातात घेतलो होतो सर्पुरुगी सोमनाथ. खूप छान वाटलं खरं का, त्यांच्या इथे डोक्यावरती खून येते कुरड मारलेली. तर नक्कीच तुम्ही बघा गेल्यानंतर. आणि अशी होती आपली कथा सोटी सोमनाथांची संगमेश्वर मंदिराची. तर कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.